ಮಹಾಮಾರಿ ಕರೋನಾ ರೋಗದಿಂದ ರಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಅವಶ್ಯಕವಾಗಿ ಕೋವಿಡ್ ಲಸಿಕೆಯನ್ನು ಹಾಕಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಮಾಜಿ ಸಂಸದ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಹೇಳಿದರು. ಅವರು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದಲ್ಗ ವಿಧಾನಸಭೆಯ ನದಿ ತೀರದ ಗ್ರಾಮಗಳಾದ ಕಲ್ಲೋಳ್, ಯಡೂರ್, ಚಂದೂರ್, ಮಾಂಜ್ರಿ ಹಾಗೂ ಇಂಗ್ಳಿ ಗ್ರಾಮಗಳಿಗೆ ಪ್ರವಾಹ ಪ್ರದೇಶದ ವೀಕ್ಷಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ವಿಷಯ ತಿಳಿಸಿದರು. ಚುಕ್ಕೋಡಿ ಸದಲ್ಗ ಕ್ಷೇತ್ರದ ಯುವಕರಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗಲು ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಕೋವಿಡ್ ಲಸಿಕೆಯನ್ನು ಖರೀದಿಸಿ ಅನ್ನಪೂರ್ಣೇಶ್ವರಿ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ಉಚಿತವಾಗಿ ನೀಡಲಾಗುತ್ತಿದೆ. ಲಸಿಕೆಗಳನ್ನು ನೀಡುವಲ್ಲಿ ಕೆಎಲ್ಇ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆಯವರು ಸಹಕರಿಸಿದ್ದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಚುಕ್ಕೋಡಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ತೆರಳಿ ಉಚಿತ ಲಸಿಕೆಯನ್ನು ಪಡೆಯಿರಿ ಎಂದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶಾಸಕ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. आणि एक माणसाला 780 रुपया पण आम्ही भरायला तयार आहे. किती लोक गेले तुमच्या गावातलं? आमच्या पहिल्या दिवशी 20 लोक पाठवून दिलं तर काय होतंय? त्या दिवशी नको आता झालं हो. पहिल्या दिवशी ते अजून हे बसलं नव्हतं तर कोरेने बसून दिलेत की व्यवस्थित डॉक्टरला पाठवून दिलेत. उद्यापासून पाठवून द्या. तिथं जर पाणी आलं इथं जर तुम्ही दुसऱ्या गावाला त्या लोकांना घेऊन गेला तर ते तुम्हाला घेत नाही त्या गावामध्ये. काल एक 100 काय 200 आलं होतं आम्ही दिले ते जास्त तुम्हाला दिले 200 काय 700 दिले तुमच्या गावाला. ते निमसाला घ्यायचे बॅरा जर भेट ना त्या तक्रारी नाळे कुडलेला हा घ्यायचं हिंग ते रे नाळे तर कंच कुडरे पांडुमाने निवाळलेला तुम्ही घ्या लीड. तुम्ही घेऊन उद्यापासून लोकांना बायकांना 18 वर्षाच्या वरच्या लोकांना उद्यापासून पाठवून द्या. लिस्ट करून व्हॉट्सअपला टाकून ते करावं जरा बसून सेवा करायचं एक मनोभाव पाहिजे. ते गव्हर्नमेंटवर तुम्ही अवलंबून होऊ नका. डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार. डिसेंबर पर्यंत काय करोना मोदीच्या हातात आहे. त्याला काय स्वप्न पडलंय डिसेंबर पर्यंत करोना येत नाही म्हणून. तिसरा वार करोना येणार म्हणून विज्ञानी सांगायला आले सप्टेंबर अक्टोबर मध्ये चालू आहे होते म्हणून. आज आम्ही ते 3 लाख रुपये देऊन आज येडूर मध्ये आम्ही डॉक्टर नेमले. माहिती आहे ना? 3 लाख रुपये देऊन येडूरमध्ये आम्ही स्वतः आम्ही नेमले. गणेश हुक्केरी नेमलेला आहे. आता येताना मी तिथे व्हिजिट केलो. किती पेशंट तपासला बाबा तू? मला लिस्ट पाहिजे. तिला 3 लाख रुपये दिलेला आहे. त्याला ते कशासाठी चंदूर येडूर येडूरवाडीच्या लोकांनी जाऊन तिथं व्यवहार डॉक्टर नव्हतं त्या गावामध्ये. नाळींदा नेऊ मंदी नेला नेऊ गणेश कुठे आणि आधार कार्ड मग मोबाईल नंबर अटकून रे उगो बरो गाडी खर्चो ना कुडत्यो डेबिट विनंती मारते नाही. नाळे जर महापूर बंदाग जर नीव जर इंजेक्शन मारकोले जनरेटर पडणे नाना निघता रात्री बंदागना खरे पापाचे उडिलेलं परिस्थिती ये नाही. ನಿಮ್ಗೆ ಆಗಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಆಗಿಲ್ಲ ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಡಿ. 18 ವರ್ಷದ ಮ್ಯಾಗಿನವ್ರು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇದ್ರೆ ಕಳಿಸಿ ಕಳಿಸಿದ್ರು ಕಳಿಸಿ.